पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये वारणा नदीपात्रात मृत मासे आढून आलेत हे मृत मासे गोळा करून काही मच्छीमार बाजारामध्ये नेऊन विक्री करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे सोमवारी सकाळपासून वारणा नदीपात्रात हे मृत मासे आढून येत असून हे मृत मासे नेण्यासाठी लोकांनी चिकुर्डे पुलाजवळ गर्दी केली आहे वारणा नदी पात्रामध्ये सोमवारी सकाळपासून मृत मासे आढळून येत आहेत कोडोलीमधील चिकुर्डे धरणाजवळ हे मृत मासे आढळून आले असून या मृत माशांना घेऊन जाण्यासाठी लोकांनी तिथे गर्दी केली आहे काही मच्छीमार देखील या परिसरात हे मासे संकलित करून बाजारात विक्रीला नेऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे वारणा नदी पात्रामध्ये पन्हाळा आणि शिराळा तालुक्यातील काही उद्योगधंद्यांचं उत्सर्जित पाणी सोडल्यानं मासे मृत्युमुखी पडत आहेत त्यामुळे बेकायदेशीरित्या उत्सर्जित विषारी पाणी नदीपात्रामध्ये सोडणाऱ्या घटकांवर कारवाई होणं गरजेचं आहे गेल्या कित्येक वर्षापासून हे उद्योग समूह वारणा नदीमध्ये हे उत्सर्जित विषारी पाणी सोडत असून त्यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही मृत झालेले मासे खाल्ल्यास नागरिकांचं स्वास्थ्य देखील बिघडू शकतं याबाबत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळानं वारणा नदी प्रदूषणाची दखल घेऊन संबंधित घटकांवर कारवाई करावी अशी मागणी होतीये